नागभीड तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या मिंडाळा शाखेच्या वतीने ग्रामीण भागातील व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात मिंडाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक राजपुत्र लांजेवार यांनी मार्गदर्शन करत विविध योजनांची माहिती दिली. शहरातील व्यावसायिकांच्या तुलनेत ग्रामीण भागातील व्यावसायिक मागे आहेत. अनेक व्यावसायिकांना आर्थिक परिस्थितीमुळे व्यवसाय मोठा करता येत नाही. अशा व्यावसायिकांना शासनाच्या विविध कर्ज योजनांचीही माहिती यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेद्वारा विम्याचा लाभ मिळालेल्या मिंथूर येथील रहिवाशी वामन किसन कुळे यांना 2 लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आलाय. यावेळी कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून बँक ऑफ इंडिया विदर्भांचलचे प्रबंधक मुरली कृष्णन राजू, अग्रणी बँकचे प्रबंधक झा, नाबार्डचे प्रबंधक टेले, बँक ऑफ इंडिया शाखा मिंडाळाचे शाखा व्यवस्थापक राजपुत्र लांजेवार यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ते कर्ज आपल्या ज्या मासिक कोणाच्या मासिक किस्त असतील, कोणाचे अर्धवार्षिक असेल, कोणाच्या वार्षिक असतील, तर जे पण आपला टेन्युअर ठरलेला आहे त्या वेळेमध्ये आपले मासिक हप्ते, अर्धवार्षिक हप्ते, वार्षिक हप्ते हप्त्यांनी ते परतफेड करावं. गाई होत्या त्या आटत आणत्या कमी झालता दूध, त्याच्यामुळे मी अजून पुन्हा बँकेची गाय उचलली आणि घरची 1-2 गाई मिळून माझ्याकडे 25 लिटर दूध होते. त्याच्यातून मला 7 ते 8 लिटरचा खाद्य गायचा लागते, बाकीचा व्यवसाय मागे पडते. 500 रुपये रोज होते, 200 रुपये खर्च येते गायला, ते बाकीचा पैसा बचत राहते. कपास होगा कि नहीं होगा, उसके साथ क्या होगा, बारिश का क्या प्रभाव पड़ेगा, धान होगा कि नहीं होगा, ये तो निश्चित नहीं है, लेकिन दूध पक्का होगा. पहले हमारे पास क्या था, हम दूध कहाँ बेचेंगे, बाजार नहीं था. अभी मदर डेयरी के आने से, या हमारे एक नीलेश ताजने जी हैं राजुड़ा में जो मदर डेयरी से भी बड़ा फॉर्म लगा रहे हैं, उन्हें भी पूरा जिला से दूध चाहिए. दूध बेचने का जो है सो टेंशन नहीं रहा. अब एक आदमी अगर 2 बजे 3 बजे तक दूध बेच रहा है तो उसका एक दिन का समय भी बर्बाद होता था. अभी क्या है, आप दूध निकाले और सेंटर वाले आए, सब सेंटर में गए, दूध डाल दिए, मतलब उसके बाद आप अपना पूरे दिन फ्री है, दूसरा काम कर सकते हैं. तो सरकार ने दूध बेचने का, बकरी पालन का बहुत सारा काम है. महिला आज से 20 साल पहले महिलाएं क्या समझती थी, हमारे पुरुष ऑफिस चले गए, एग्रीकल्चर काम करने चले गए, मतलब अब हम घर का काम करेंगे, इतना ही समझती थी. आज क्या है, आज हम NRLM के तरह नवाब के तरफ से जो भी गट का निर्माण किया गया है, महिलाएं समझती हैं वो अपना काम करने गए, अब हम भी अपना घर का काम आधा घंटा 1 घंटा में करके मेरा भी गट का जो काम है उसमें लग जाना, पापड़ बनाना, अचार बनाना, धान का खरीद बिक्री करना, 100 तरह का काम. उससे क्या होता है, आपका विकास कब होगा, जब आपके हाथ में अर्थ का विकास होगा, अर्जन होगा, और अर्जन कब होगा, जब आपका रोजगार का सृजन होगा.